सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये शहरातील 19 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. 3 शिफ्टमध्ये या रुग्णांवर दररोज उपचार सुरू असून त्यासाठी अवघे 9 डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी 5 डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी रेल्वे हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर आनंद कांबळे यांनी काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मात्र अद्यापही डॉक्टर उपलब्ध झालेले नाहीत. रुग्णांना पाणी, फळे, औषध देण्यासाठी व रुग्णांचा डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद घडवून आणण्यासाठी रेल्वे हॉस्पिटलमध्ये आता रोबोट पाहायला मिळणार आहेत. सोलापुरात आत्तापर्यंत कोरोनाबाधित 145 रुग्ण आढळले आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांवर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यासह अन्य डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे त्यातील 22 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुसरीकडे रेल्वे हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना आरोचे गरम पाणी, अंडी, दूध, चिकू, द्राक्ष, केळी, सफरचंद देण्याबरोबरच रुग्णांची विचारपूस करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यामधील दुवा म्हणून रोबोटची निर्मिती करण्यात आली आहे. सोलापूर रेल्वे विभागातील यांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा रोबोट बनवला असून तो सेवेत दाखल होईल असा विश्वास डॉक्टर कांबळे यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचे वैश्विक संकट देशातून हद्दपार करण्यासाठी रस्त्यावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह रुग्णालयावर उपचार डॉक्टर, नर्स यांनाही या कोरोना विषाणूने विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना बरे करण्यासाठी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, सफाई कामगार यांचा वारंवार संपर्क येतो. तर दुसरीकडे डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांचाही तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी व त्यांच्या तब्येतीची दररोज विचारपूस करण्यासाठी रोबोट पाहायला मिळणार आहेत. या रोबोटमध्ये व्हिडिओ कॅमेरा बसवण्यात आला असून मोबाईलद्वारे त्याला दिलेल्या सूचनांचे पालन तो तंततंत करतो की नाही याची माहिती डॉक्टरांना सहज उपलब्ध होणार आहे. तो रोबोट रुग्णांचा डॉक्टरांशी व्हिडिओ संवादही करून देण्यास मदत करणार आहे. या नव्या प्रयोगामुळे कोरोनाच्या संसर्गापासून डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची निश्चितपणे सुटका होईल असा विश्वास डॉक्टर आनंद कांबळे यांनी व्यक्त केला आहे. कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी हुसेन शेख, सोलापूर. नमस्कार, मैं डॉक्टर आनंद कांबळे, चीफ मेडिकल स्टूडेंट, रेलवे हॉस्पिटल सोलापुर. हमारे हॉस्पिटल में आज कोविड पेशेंट को ट्रीटमेंट के लिए एक रोबोट का हमने इन्वेंशन किया है और वो रोबोट हमारे जो कोविड पेशेंट्स हैं उनको मैनेजमेंट में काफ़ी हेल्पफुल रहेगा. तो ये जो रोबोट है ये हमारे वार्ड में पेशेंट्स के पास जाएगा, उनको मेडिसिन डिलीवर करेगा, पानी डिलीवर, जो भी उनके ज़रूरतमंद चीज़ हैं डेली जो लगते हैं उनको ये डिलीवर करेगा. और उनसे हम लोग वीडियो ऑडियो कॉलिंग कर सकते हैं, उनके हालचाल पूछ सकते हैं. वीडियो में हम देख सकते हैं पेशेंट्स कैसे कंफर्टेबल है या नहीं है. तो ये जो रोबोट है ये हमने इन हाउस मतलब रेलवे की तरफ से हमने डेवलप किया है और इसको डेवलप करने के लिए हमारे जो डिविजनल मैकेनिकल इंजीनियर है मिस्टर सूर्यकांत मंजीवाल, उन्होंने काफ़ी इनिशिएटिव लेके इन्होंने इसका बनाने में काफ़ी मदद की है. तो आप इनसे पूछ सकते हैं डिटेल, टेक्निकल डिटेल जो सूर्यकांत बताएँ.